पाण्याचे रूप धारण करणारे हे जीव आहेत तरी कोण? लंडनहून पुन्हा भारतात आणून नियती अमेयकडून कोणत्या रहस्यांचा भेद करून घेणार आहे? काय घडले होते अथांग समुद्रातील डेव्हिल स्क्वेअर मध्ये? काय रहस्य आहे मध्य प्रदेशातल्या त्या जंगलात? जाणण्यासाठी श्वास रोखून ऐका बुकस्ट्रक तर्फे 2016 सर्वोत्कृष्ट फॅन्टसी पुरस्कार मिळालेली आणि अर्थ मराठी प्रकाशित ही उत्कंठावर्धक सायफाय कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात, जी घेऊन जाईल तुम्हाला एका अद्भुत जगात. जलजीवा, लेखक निमिष सोनार, वाचन स्वर मैत्रेयी पंडित. ऐकत रहा जलजीवा. भाग 7, ऑर्थर हॉफमन. दिल्ली आणि मुंबईहून आलेली टीम आसनजवळच्या एका शहरातल्या हॉटेलमध्ये 7 येऊन थांबली होती. त्यात त्रिषा आणि भार्गवी दोघी होत्या. त्यांनी आल्यावर, सेटल झाल्यावर अमेयला कॉल केला. पलीकडून अमेयचा फोन उचलला गेला आणि तो उचलला होता अशोकरावांनी. त्या जंगलाच्या मध्यभागी तळ्याच्या जवळ भर पावसात अमेयला शोधून शोधून थकलेले अशोकराव, जितीन आणि धोंडू हे तिघे उभे होते. शेवटी जवळपास मोबाईलची बीप बीप ऐकू आल्याने त्यांना अमेयचा मोबाईल सापडला आणि त्यांनी तो उचलला. पण बॅटरी फारच थोडी उरली होती. हॅलो, कोण? अशोकराव म्हणाले. हाय, अमेय, भार्गवीने अंदाज घेतला. मैं भार्गवी बोल रही हूँ, नाफ चॅनल की टीम से. अरे ओके, मला तुम्हाला सांगायला थोडं अवघडल्यासारखं होतंय की अमेय हरवलाय, जंगलातून गायब झालाय, आम्ही त्याला शोधतोय, अशोकरावांनी माहिती पुरवली. सांगताना त्यांचा आवाज थरथरत होता. कॉल अचानक कट झाला कारण मोबाईल मधली बॅटरी संपली होती. भार्गवीने आपल्या टीमला हा निरोप दिला. तीही हादरली होती, पण बोलता बोलता अचानक कॉल कट झाल्याने त्यातले बारकावे तिला कळले नाही. पण अमेय ऐसे कैसे गायब हो सकता है, समझ नहीं आ रहा, भार्गवीला शंका आली. आपण लेस्टर बेनेटला कॉल करूया का, की आधी वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरच काय ते ठरवायचे, त्रिषाने विचारले. टीम बराच वेळ चर्चा करत होती. जर अमेय खरंच हरवला असेल तर शूटिंग पुढे करायची की परत जायचे की आणखी काही? त्यांनी प्रथम वस्तुस्थिती जाणून मगच लेस्टर बेनेटला दुसऱ्या दिवशी कॉल करायचा असं ठरवलं. शूटिंगचा स्पॉट आणि इतर माहिती या टीमलाही होतीच, पण अमेयविनाही शूटिंग शक्य नव्हती. अमेयची शूटिंग करतानाची स्टाईल, त्याची बोलण्याची लकब आणि तो स्वतः हे अगदी लोकप्रिय होतं. अमेयच्या या आणि इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे त्याचे व्हिडिओज खूप लोकप्रिय झाले होते. बरेच लोक फक्त तो एखाद्या व्हिडिओत अँकर आहे म्हणून त्याची डॉक्युमेंटरी बघायचे. अरे त्रिषा, एक मिनिट, अमेय के काका के घर चलते है हम सब, किसी के पास उनका ऍड्रेस जरूर होगा, भार्गवीने विचारले. लेकिन अब यहां से बस कैसे मिलेगी हमें, त्रिषाची शंका. टीम मधील एक जण अर्थात राहुल म्हणाला, मैं नीचे जाकर पूछताछ करके आता हूं, वरना कल चलेंगे. इकडे ऍनाची आई बेशुद्ध अवस्थेत होती. तिला अचानक भोवळ आली होती आणि त्यानंतर तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले होते. तिने NHS मधून पूर्ण सुट्टी घेतली होती आणि तिची आई दाखल झालेल्या हॉस्पिटलमध्ये ती आली होती. संध्याकाळी मुख्य डॉक्टर नुकतेच आले होते आणि ते तिच्या आईला चेक करायला आतमध्ये गेले. डॉक्टरांच्या येण्याची वाट बघत ती बाहेर बेंचवर बसली होती. तिच्या सोबत मदतीला म्हणून बाजूच्याच रस्त्यापलीकडे राहणाऱ्या तिच्या एका मित्रास, जेफ ट्रेल, यास ती घेऊन आली होती. ते दोघे स्कूलमध्ये सोबत शिकले होते. तो संध्याकाळी मदत लागल्यास पुन्हा येणार होताच. आता संध्याकाळी तिने पुन्हा अमेयला कॉल केला, पण कोणी उचलत नव्हतं.
नंतर पुन्हा कॉल लावल्यानंतर मोबाईल स्विच ऑफ येत होता. तिने त्याला कॉल करण्याचा नाद तात्पुरता सोडून दिला, पण तिला खूप रडू यायला लागले. शक्यतो तिची आई वाचणार नव्हतीच, पण तिला आशा होतीच. पण डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी निरोप सांगितला, मिस आना, आय एम व्हेरी सॉरी टू से युअर मदर हॅज ओनली टुमारोज टाईम. शी इज नाव कॉन्शियस अँड कॅन स्पीक. तू तिला घरी घेऊन जाऊ शकतेस. तू स्वतः डॉक्टर असल्याने तुला माहिती आहे की हा आजार किती तीव्र आणि असाध्य आहे. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले. अन्नाला रडू कोसळले आणि तिला प्रकर्षाने अमेयाची आठवण झाली. पण फोन लागत नव्हता. काय झाले याला? आज दुपारनंतर त्याने फोन का केला नाही? त्याचा फोन का नाही लागतय? तेवढ्यात कारने जेफ आला आणि रडणाऱ्या अन्नाला पाहून त्याच्याही पोटात गुळा आला. त्याला पुढची धोक्याची सूचना आपोआप समजली. डॉक्टरने त्याला सुद्धा समजावून सांगितले आणि अन्नाला आधार देण्यास सांगितले. मग ते तिघे हॉस्पिटलच्या अँब्युलन्सने अन्नाच्या घरी आले. प्रवासात आई निश्चल पडून होती आणि अन्ना तर सारखी रडत होती. घरी बेडवर आईला व्यवस्थित झोपवल्यानंतर अँब्युलन्स आणि इतर कर्मचारी सूचना देऊन निघून गेले. रात्री मी थांबू का मदतीला? जेफने विचारले. येस प्लीज, थँक्स. तू खालच्या हॉलमध्ये झोपू शकतोस. खरंच प्लीज थांब आजच्या रात्री. आईला काही त्रास झाला तर तुझी फार मोलाची मदत होईल. मी तुझ्यासाठी सँडविच किंवा काही आणू का? जेफने विचारले. नो, आय एम फाईन. काहीतरी खाऊन घे, अशाने तब्येत बिघडेल. थांब, मी आणतो. तोपर्यंत आईशी बोल, तिची काळजी घे. तिलाही कदाचित काही बोलायचे असेल. चल, मी येतो. इतके बोलून जेफ कारने बाहेर निघून गेला. अन्नाने पुन्हा अमेयला फोन लावला, पण व्यर्थ. मग तिला अचानक आठवलं की त्याचा मुंबईचा पत्ता आणि त्याच्या भावाचा म्हणजे अमोलचा नंबर तिने एकदा कुठेतरी लिहून घेतला होता. तो शोधायला ती टेबलकडे वळताच तिला आईने हाक मारली. अन्ना, इकडे ये, मला तुला काहीतरी सांगायचंय. अन्नाला हुंका आवरला गेला नाही. आई, सांग ना. अमेयाला फोन केला होतास? आईने विचारले. नाही, फोन लागत नाहीये. अन्ना, माझ्या शेवटच्या दोन इच्छा आहेत. एक म्हणजे तुम्हा दोघांचे लग्न आणि दुसरी म्हणजे तुझ्या बाबांच्या काही गोष्टी मला तुला आत्ताच्या आत्ता सांगायच्या आहेत. तसंच होईल आई, सांग कोणत्या गोष्टी आहेत त्या. जरा माझा लॅपटॉप ऑन कर बरं, आईने सांगितलं. अन्नाने लॅपटॉप ऑन केला. विंडोज सुरू झाले. टास्क बार आणि स्टार्ट मेनू दिसायला लागला. तशी आई म्हणाली, डी ड्राईव्ह मध्ये माझी एक एक्सेल फाईल आहे. ती पासवर्डनेच ओपन होते. त्यात माझे सगळे ईमेल आणि बँकेचे पासवर्ड आहे. मम्मा, ते ठीक आहे. या पैशांच्या गोष्टी आता इतक्या महत्वाच्या नाहीत ग. मी काय म्हणते ते पुढे ऐक. त्या फाईल मध्ये तुझ्या वडिलांच्या अनेक सीडीज ओपन करण्याचे पासवर्ड लिहिलेले आहेत. ते फक्त तुलाच देण्याचे मला त्यांनी सांगितले होते. त्या सीडी मध्ये बरीच रहस्ये आहेत, आई म्हणाली. पुढे म्हणाली, त्या सीडी मध्ये बरीच रहस्य आणि माहिती आहे जी मी तुला सगळी आत्ता सांगू शकत नाही. पण त्यातली कोणती माहिती जगजाहीर करायची, कोणती नाही, हे सगळं त्यात लिहिलंय. ते पाळ. तुला माहीतच आहे की तुझे वडील जहाजावर इंजिनियर होते. तू बरीच लहान असताना ते मारले. झाली का ओपन फाईल? ठीक आहे आई, सांग तुझ्या एक्सेल फाईलचा पासवर्ड. आईच्या त्या फाईलचा पासवर्ड म्हणजे वडिलांचे नाव होते, ऑर्थर हॉफमन. पासवर्ड टाकताच फाईल ओपन झाली. सहज फाईलवर नजर टाकताच त्यात अनेक पुस्तकांबद्दल माहिती होती, अनेक सीडींची माहिती, त्यातल्या फाईल्स, त्यांचे पासवर्ड आणि इतर अनेक प्रकारची माहिती होती.
त्यात लिहिलेल्या प्रत्येक फाईलचा प्रत्येक पासवर्ड एकाच शब्दाने बनलेला होता, पण फक्त त्यात नंबर्स वेगळे होते. तो पासवर्ड होता डेव्हिल स्क्वेअर. मैत्रेयी पंडित यांच्या वाचन स्वरात आपण ऐकत होतात निमिष सोनार लिखित, अर्थ मराठी प्रकाशित उत्कंठावर्धक सायफाय कादंबरी जलजीवा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रकरण कसे वाटले हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा. पुढील प्रकरणांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या पुढील प्रकरणासह.